नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे. शैक्षणिक अर्थ जे आहे, या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. महिला पुरुष दोघंही या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पात्र आहात. अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीज पेमेंट तुम्हाला करायची नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2024 या ठिकाणी आहे. अधिक माहिती जी आहे, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन उपविभागीय अधिकारी महसूल तथा उपविभागीय दंडाधिकारी कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी पोलीस पाटील या पदासाठी वॅकन्सी निघालेली आहे. तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज जे आहे, तुम्ही या ठिकाणी दिनांक 1/1/2024 ते 5 जानेवारी 2024 सकाळी 10 ते 6:15 ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी करू शकता. अर्ज जे आहे, तुम्हाला तहसीलदार कार्यालय कुडाळ इमारत पहिला मजला तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग पिनकोड या ठिकाणी दिलेला आहे 41-65-20 या ॲड्रेसवरती तुम्हाला करायचं आहे. वॅकन्सी जे आहे, त्या ठिकाणी तालुका आणि गावाची नावे दिलेली आहे, त्यानुसार वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. तर कुडाळ जिल्ह्या तालुक्यासाठी या ठिकाणी चापेली गावासाठी वॅकन्सी आहे, मालवणसाठी पलिकडीलवाडी, कुडाळ तालुक्यासाठी टेंभुर्णीनगर घाटकरनगर अशा गावांची नावे आहेत. त्यानंतर निखोडे गावच्यासाठी आहेत, उमरमाळासाठी आहे. त्यानंतर मालवण तालुक्यासाठी कुसरवडे व मर्डे गावासाठी आहे. त्यानंतर कुडाळ तालुक्यासाठी खोचरेवाडी, नमसपूर, फुटळवाडी, मड्याचे कोंट. त्यानंतर मालवणसाठी अपराजवाडी, तारकर्ली. त्यानंतर कुडाळासाठी गांधीनगर. त्यानंतर मालवणसाठी सर्जेकाट, कावा, माळकेवाडी, टेंबवाडी. त्यानंतर परबवाडा, डोंगरेवाडी, नाचघर, बागवाडी अशा गावांसाठी या ठिकाणी वॅकन्सीज निघालेली आहे. आपण जर संबंधित गावातून येत असाल तर या ठिकाणी तुम्ही या गावांसाठी पोलीस पाटील या पदासाठी अर्ज करू शकता. निवड जी आहे, तुमची या ठिकाणी लेखी परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे. 100 मार्काची लेखी परीक्षा तुमच्या या ठिकाणी घेतली जाईल. नमुना अर्ज जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे. अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात आपण वेगवेगळे व्यवस्थित वाचा. नवीन आणि जुनी अशा दोन्ही जाहिराती व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.